नमस्कार कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंच्याहत्तर कोटीचे वितरण तुमच्या खात्यात आले का नसेल आले तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला सांगितले जाईल की कसे आणि कशी प्रक्रिया किती पैसे जमा झाले काय जमा झालेत तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की ह्या जिल्ह्यातील ले तुम्हाला पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत कोणता जिल्हा आहे त्यासाठी हेडे शोटपर्यंत बघा तुम्हाला सांगू शकतो की मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून एप्रिल व मे दोन हजार वीसच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले हे योजनेची सुरुवातीपासून आतापर्यंत दोनशे अठ्ठावीस आत कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले आहे अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली आहे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी व वा निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर दोन हजार अठराच्या अखेरी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना जारी केली चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या रोजी योजनेला केंद्राने मान्यता मिळाली त्यात प्रत्येक वर्षी प्रत्येक चार महिन्यामध्ये टप्प्याने दोन हजार असे वार्षिक सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती जिल्ह्यातील पाच लाख सत्तर हजार शेतकरी पत्पनांक शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यातील सत्त्याण्णव हजार शेत शेतकरी निकष न बसल्याने अपात्र ठरले चार लाख दोन हजार शेतकऱ्यापैकी दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत मदत जमा करण्यात आलेली आहे गेलेली दीड वर्ष शेतकरी सन्मान निधन योजनेची माहिती ऑनलाईन लाभ होता अद्यापही अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यात अंकीने सुधारणा करण्यास वाव आहे जिल्ह्यातून योजनेसाठी पाच लाख एकोणसत्तर हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यातील शे शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी निकषास न बसल्याने अप अपट्र ठरवण्यात आले आहेत चार लाख दोन हजार नऊशे पंचावन्न खातेदार शेतकरी पात्र ठरले आहेत त्यात आतापर्यंत दोन लाख नव्वद शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे तर शेतकरी मित्रांनो ही ही पंच्याहत्तर कोटीचे वितरण सांगली जिल्ह्यात झालेले आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंच्याहत्तर कोटीचे वितरण झाले आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून एप्रिल व मेच्या पहिल्या आठवड्यात पंच्याहत्तर कोटीच्या शेतकऱ्यात खाट्या जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र